माझ्या बागेतलं आलं बघा. आता आलं स्वच्छ धुवून घेऊया. नमस्कार, मी नंदिनी चौधरी. आज आपण उपवासाचे वडे करूया. खूप छान होतात, करून पाहिलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. हा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, छोटे छोटे टिप्स सांगते. शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे साली सकट घ्या, साल काढून टाकू नका. हिरव्या मिरच्या आपल्या चवीनुसार घ्या. मी 4 ते 5 मिरच्या घेतले. उपवासाला आलं चालत असेल तर आल्याचा तुकडा, अख्खे जिरे, बटाटा शिजवून घेतले. मीठ, उपवासाचं मीठ चवीनुसार. भाजलेले शेंगदाणे साली सकट घ्या, साल काढून टाकू नका. 1 कप वरईचं तांदूळ स्वच्छ 3 दा धुवून पाणी काढून घेतले. वरईचं तांदूळ धुवून घ्या, त्याच्यावर खूप डस्ट. वरईचं तांदूळ आणि शाबू मिक्सरला फिरवून घेऊया. बारीक झालं पीठ. बारीक करताना मिक्सरच्या छोट्या भांड्यालाच छोटं भांड्याच वापरा, म्हणजे लवकर बारीक होतं आणि छान बारीक होतो. शाबू फिरून, शाबू बारीक केले. शाबू मिक्सरला फिरवताना थोडा हळू फिरवा, नाहीतर मिक्सर खराब होतो. मिरची, आलं, भाजलेलं शेंगदाणे, चवीनुसार मीठ, अख्खे जिरे. मिक्सरला आवळचवळ करून घ्यायचं, खूप बारीक करायचं नाही. हे पा, असं आवळचवळ शेजायचं, खूप बारीक करू नका. मिक्सरला फिरवलेलं मिरची, आलं, भाजलेले शेंगदाणे, जिरे आणि बटाटा किसून घेतले. आता आपण हे पीठ मळून घेऊया. तुम्हाला दही आवडत असेल तर 1 चमचा दही टाका. 1 चिमूट, हे पा, 1 चिमूट खायचा सोडा टाका, म्हणजे छान होतात वडे. मी आता थोडस पाणी लागलं तर थोडस पाणी घाला आणि पीठ मळून घ्या. मला छोट्याशा भांड्यात ना पीठ मळायला येत नाही, त्यामुळे मी ताटात घेतले. आता पीठ छान मळून घेऊया. खरं म्हणजे परातीत किंवा मोठ्या ताटातच मळायचं, म्हणजे पीठ छान मळायला येतं. झालं, झाकून ठेवूया, तोपर्यंत चटणी करून घेऊया. आता आपण खोबऱ्याची उपवासाची चटणी करूया. ओलं खोबरं भिळतीवर किसून घेतले. भाजलेले शेंगदाणे वरचं साल काढून घेतले. थोडंसं साखर, आल्याचा तुकडा, मिरची, कोथिंबीरची देठ घेतले. कोवळे कोथिंबीरची देठ घ्या, चटणीला खूप छान टेस्ट येते. वरच्या कोथिंबीरच्या पानापेक्षा कोथिंबीरच्या देठामध्ये जास्त चव असते. तर आपण हे सगळं आता मिक्सरला फिरवून घेऊया. खोबरं, हिरव्या मिरच्या टेस्टनुसार घाला, कोथिंबीरची देठ, आल्याचा तुकडा, भाजलेले शेंगदाणे वरचं साल काढून घेतले, थोडंसं साखर चवीनुसार आणि
उपवासाचं मीठ चवीनुसार। आता तुम्हाला ह्याच्यात दही आवडत असेल तर दही घाला, दही नको असेल तर अर्धा लिंबाचा रस घाला। लिंब्याचा रसानी चटणी थोडी टिकते, दही घातलं की चटणी ऊन खूप असेल तर चटणी टिकत नाही। आता मी चटणी लगेच खाणार आहे त्यामुळे मी थोडंसं दही घालते, एक चमचा दही घातले, थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घेऊया। पहिल्यांदा थोडंसं पाणी घालायचं मिक्सरला फिरवायचं, नंतर परत पाणी घालून। चटणी छान बारीक झाली, थोडंसं पाणी घाला, थोडं पाणी घालून घेतले, परत फिरवून घेऊया। परफेक्ट, बरोबर झाल्या। तुम्हाला ह्याच्यापेक्षा पातळ हवं असेल तर आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्या। कलर मस्त आलाय बघा। उपवासाची चटणी तयार झाली, चटणीवर फोडणी करूया। अर्धा चमचा तेल घातले, तेल तापलं, मिरची घाला आणि अख्खे जिरे। मिरची छान तडतडले, गॅस बंद करा। खोबऱ्याच्या चटणीवर तडका घालूया। खोबऱ्याची चटणी तयार झाली, मस्त कलर आलाय पहा, एकदम सुंदर। चटणीचा कलर किती मस्त आलाय पहा। माझ्या चॅनलवर वेगवेगळे प्रकारचे उपवासाच्या चटणीची रेसिपी टाकले, आवर्जून बघा, खूप मस्त आणि छान आहेत आणि एकदम सोपे आहेत, नक्की पहा। पीठ मळून अर्धा तास झालं हे पहा, एक अर्धा तास पीठ मळून ठेवा म्हणजे छान एकजीव होतं। छान मळून घेऊया आता परत एकदा। खूप पातळ करू नका, पाणी जरा जराच घाला मळता, हा नाहीतर एकदम पातळ होतं लगेच, पाणी कमी लागतं। आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। वडे खायला बसल्यानंतर गरम गरमच करून खावा। आता मी हे पाच वडे करणार, बाकीचं संध्याकाळी गरम गरम करून देणार। तर चला आपण वडे तळूया। तेल तापलं का पहा, थोडंसं पीठ तापू, तेल कडक तापवून घ्या। तेल कडक तापल्यानंतरच वडे घाला। महत्वाचे पीठ तेल कडक तापवून घ्या, जास्त वडे पण घालू नका, तेलात जेवढे बसतील ना तेवढेच वडे घालू नये नाहीतरी फुटतात। आता मी तीन वडे घातले, खालची बाजू सोनेरी होईपर्यंत अजिबात दिवसू नका, खालची बाजू तळल्यानंतरच वर खाली करूया। खालची बाजू तळली, हळू पहिला थोडस वडा सोडून द्या असं। तेल कडक झाल्यानंतरच वडे टाकायचे म्हणजे छान तळतात, लगेच त्याला डिवचू नका, खालची पूर्ण सोनेरी बाजू झाल्यानंतरच उलट करा। आता ही खाल गॅस मिडियम ठेवले, सुरुवातीला गॅस फुल्ल ठेवायचं आणि नंतर गॅस मिडियम ठेवायचं। Thank you.
गैस तेल कड़क तापलं गैस बारीक केले आणि सोडून द्या आणि थोडंसं असं धरा बाळाला नाही तर तेल उडतं अंगावर माझ्या आज तवर तेल खूप उडलंय चाहतावर तेल उडलं एकच वडा फुटला आणि तेल उडलं वरईचं तांदूळ तीनदा स्वच्छ धुऊन घ्या शाबू पण तीनदा धुऊन घ्या आणि मिक्सरला फिरवताना दोन्ही मिक्स करून फिरवा छोट्या भांड्यात फिरवा म्हणजे पीठ छान लगेच तयार होतं वडे करताना शिस्तीत करा एक एकदा ना वडा असं फुटून ना तेल उडतं त्यामुळे तळताना वर एक प्लेट धरूनच तळा वडा कुठला कधी फुटेल सांगता येत नाही त्यामुळे वर प्लेट धरूनच वडा तळा आता माझ्या हातावर बघा तेल उडलंय हे पा पूर्ण लाल झालंय बाकीचे सगळे वडे फुटले नाहीत पण एक वडा ना फुटला त्यामुळे काळजी घ्या वडा तळताना प्लेट पुढं धरूनच तळा नाहीतर तोंडावर हातावर तेल उडेल हे पहा वडा फुटला पूर्ण आत पोकळ झालेलं आणि दाख हे बघा फोडताना पण आवाज ऐका असं कुरकुरीत मस्त झाले हे आहे काय पूर्ण पोकळ आहे पण हातावर उडलं माझ्या तेल थोडंसं चटका बसला मला पण खूप छान होतात एकदम मस्त म्हटलं तर शेअर करा लाईक करा कमेंट करा वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया